हाय एवरीवन, मी चेतन, आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इन्फ्लुएंझा ए या उपप्रकारातील H3N2 या विषाणू विषयी माहिती. तर या विषाणूने आपल्या शरीरावरती जर अटॅक केला किंवा या विषाणूने जर आपल्या शरीरात प्रवेश केला तर आपल्या शरीरावरती कोणते घातक परिणाम होतील, याचा परिणाम काय होईल, याविषयी आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. याची लक्षणे, यावरील उपचार, या सर्वांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीलाच इन्फ्लुएंझा H3N2 हा विषाणू प्राण्यांमधून माणसांमध्ये येत असतो. म्हणूनच जे प्राणी या विषाणूने बाधित झालेले आहेत, जसे डुक्कर, स्वाईन नावाचे प्राणी, यांच्या संपर्कात जाणे टाळावे, कारण यांच्यातूनच हा विषाणू मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो आणि त्यामुळेच मानवी शरीरावरती या विषाणूची लागण होते. हा विषाणू मुख्यत्वे करून 60 वर्षावरील वयस्कर व्यक्ती असतील यांच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रवेश करण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे जे लहान मुलं आहेत 5 वर्षाच्या आतील यांच्यामध्ये देखील हा विषाणू तात्काळ प्रवेश करण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे ज्या लोकांमध्ये प्रतिकार शक्ती कमी आहे, तसेच ज्या लोकांना दीर्घ आजार आहेत, जसे मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे किंवा कॅन्सर आहे, अशा रुग्णांमध्ये याची बाधा लवकर होते. हा त्या मानवी शरीरामध्ये लगेच प्रवेश करतो. तर याची लक्षणे कोणती आहेत? तर याची लक्षणे सुरुवातीलाच याच्यामध्ये जास्त प्रमाणात ताप येणे, त्याचप्रमाणे घसा खवखवणे, डोके दुखणे, सर्दी किंवा नाक चॉकअप होणे, त्यानंतर थकवा, उलटी, मळमळ, अशा प्रकारची लक्षणे ही या आजारामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर जर ह्या आजाराची तीव्रता वाढली तर याच्यामध्ये निमोनिया देखील होण्याची शक्यता असते. म्हणूनच यावरती शक्यतो तात्काळ उपचार करणे गरजेचे असते. यानंतर या विषाणूच्या मानवी शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर हा विषाणू साधारणतः 1 आठवड्यापर्यंत राहू शकतो. त्यानंतर याच्यावरती जर उपचार झाले नाही तर हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर तो फुफ्फुसामध्ये याची संख्या वाढवत जातो आणि याची तीव्रता, या आजाराची तीव्रता वाढत जाते आणि याचे रूपांतर निमोनियात होऊन मानवी शरीराला घातक ठरू शकते. त्याचप्रमाणे ह्या विषाणूची लागण झाल्यानंतर याच्यामध्ये साधारणतः खोकला हा 2 आठवड्यांपर्यंत टिकून राहू शकतो. यानंतर या आजाराला आपण प्रतिबंध कसा करू शकतो, म्हणजे हा आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घेऊ शकतो? तर हा आजार होऊ नये म्हणून आपण शक्यतो अशा ठिकाणी जाणे टाळावे ज्या ठिकाणी प्राण्यांचा वावर जास्त आहे, यामध्ये डुकरे, पक्षी, या ठिकाणी आपण शक्यतो जाणे टाळावे. त्यानंतर आपल्या हाताची वारंवार स्वच्छता ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण नियमित व रेग्युलर एक्सरसाइज करत असाल ते देखील तुमच्या शरीराचे फायद्यासाठी आहे. त्यानंतर तुम्ही नियमित योग्य आहार घेणे हे देखील महत्त्वाचे आहे, कारण तुमची प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर नक्कीच तुम्ही ह्या विषाणूला तुमच्या शरीरात प्रवेश करण्यापासून टाळू शकता. यानंतर आता आपण बघूया की या आजारावरती उपचार काय करता येतील. तर हा आजार झाल्यानंतर तुम्हाला यावरती शक्यतो अँटीव्हायरल ट्रीटमेंट घेणे गरजेचे असते. तुम्ही अँटीबॅक्टेरियल ट्रीटमेंट घेतली तर याच्यावरती याचा फारसा फरक पडत नाही. म्हणून या आजारावरती उपचार म्हणजे ओसल्टामिव्हिर ही एक अँटीव्हायरल कॅप्सूल तुम्हाला या आजारावरती फायद्याची ठरू शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या आजारापासून सुरक्षित नक्कीच राहू शकता. परंतु ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला या आजारापासून दूर राहता येईल. अशाच प्रकारे मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये या आजाराविषयी देखील अजून माहिती घेणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.